अमोल आंबेडकर यांनी संदीप देशपांडेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मृत्यूचं राजकारण करण्याची आमची परंपरा नाही असं मिटकरी म्हणाले. मिटकरींकडून देशपांडेंचा पळपुटा असा उल्लेख करण्यात आला आहे. तर राज ठाकरेंनी अजित पवारांवर टीका केली होती तेव्हापासून मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळत आहे. तर अमोल मिटकरी यांनीही राज ठाकरेंवर टीका केली होती, सुपारीबाज असा उल्लेख केला होता. त्यानंतर एकीकडे संदीप देशपांडे यांनी अमोल मिटकरींवर टीका तर केलीच, पण त्याचबरोबर अकोल्यामध्ये मिटकरींची गाडीही मनसैनिकांकडून फोडण्यात आली आणि त्यामध्ये एका या आंदोलनकर्त्याचा ज्याने गाडी फोडली होती त्यापैकी एका मनसैनिकाचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा झुंपल्याचं पाहायला मिळत आहे. तर इथं देशपांडेंनी अमोल मिटकरींवर टीका केली होती आणि त्यानंतर आता त्याला अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा जोरदार प्रत्युत्तर दिलं. एखाद्याच्या मृत्यूच्यावर बोलून त्याचं राजकारण करण्याची संस्कार जसे संदीप देशपांडेला आहेत तसे मला माझ्या वडिलांचे. देशपांडेची काय अवकात आहे, काय लायकी आहे, ते एका महिला पोलीस कार्य ज्या होत्या भगिनी त्यांनी दाखवून दिली. शेवटी हा स्वतःला फ्रॅक्चर करून घेऊन पळून गेला. याच्यासारखी नीच वृत्ती दुर्दैवानं ती अकोला जिल्ह्यातच जन्माला आली. मला असं वाटतं त्याच्यामुळे तिथे पक्षही अशा वात्रट लोकांमुळे डबगायस येतोय आणि अशा मूर्ख आणि पळपुट्या लोकांवर बोलावं इतके काही माझे वाईट दिवस आले नाही. शेवटी त्याला थोबाळ चालवल्याशिवाय त्याला त्याचा मालक भीक टाकणार. त्याचा थोबाळ चालू द्या ना. आम्ही पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तो किती थोबाळ चालवतो ते बघतोच आणि त्यात किती मस्ती आहे त्यानं दाखवावी त्याची मस्ती किती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.